आम्ही पक्ष संघटनामधून काम करणार आहोत. प्रत्येक पक्षाची वैयक्तिक मतं आहेत, ती त्यांची मतं आहेत. आमचं मत आम्हाला आमच्या वरिष्ठांनी जे सांगितलं आहे की आम्हाला आत्ताची ही जी आहे ती जिल्हा स्तरीय बैठक आहे आणि ह्याच्यामध्ये आम्हाला पक्ष संघटना मजबूत करायचं आहे. ज्या पद्धतीने मागच्या 21 तारखेला प्रदेशाचं बैठक झाली, अधिवेशन झालं, त्याच पद्धतीचं त्याच धर्तीवर 78 जिल्ह्यामध्ये पूर्ण संघटनात्मक आम्हाला ही रचना दिलेली आहे, त्या पद्धतीने आम्ही करणार आहोत. वरिष्ठांनी तयारी नाही, तयारी आमची मंडळापर्यंतची आहे. जिल्हा जिल्हा म्हणून, शहर जिल्हा म्हणून एक अधिवेशन घ्यायचं, त्याच्यानंतर 8 मंडळ आहे, त्या 8 मंडळामध्ये 8 अधिवेशनं परत होणार. ज्या दिवशी अजित पवारांची इथं जनसन्मान यात्रा आहे त्याच दिवशी आपलं अधिवेशन आहे, आपण काय नेमकं सूचित करू इच्छिता? तिन्ही मतदारसंघावरती दावा असेल? नाही, निश्चितच असं नाही आहे. कारण आमची तारीख जी 16 तारीख जी ठरली ती मागच्या 21 तारखेला आमचं महाअधिवेशन झालं महाराष्ट्राचं, त्याच दिवशी आम्हाला तारखा डिक्लेअर केल्या होत्या. आणि अजितदादांची जी काही यात्रा आहे त्याचं नियोजन आत्ता ह्या ऑगस्ट महिन्यामधनं चालू झालेलं आहे, त्याच्यामुळं हा एक कोइन्सिडन्स आहे, बाकी याच्या पलीकडे काही नाही आहे. मात्र तुम्ही पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तिन्ही ठिकाणी तयारी करताय? नाही, तयारी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर तयारी आमची आहे. 78 जिल्हा संघटना बांधण्याचं काम, जिल्हा म्हणजे पक्ष संघटना बांधण्याचं काम आणि पक्ष मजबूत करण्याचं काम हे आम्ही करत आहोत. पिंपरीवरती दावा कायम आहे तुमचा? पिंपरीवरती दावा आहे की नाही हा असा विषय नाही आहे. पक्षांनी जसा आदेश देईल त्या पद्धतीने आता पक्षांनी आम्हाला आदेश दिला, पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला की संघटना मजबूत करायचं आहे, ते आम्ही काम करतो आहे. पार्थ पवार आले होते कप्पनमध्ये, त्यांनी पिंपरी तर आमचंच आहे, चिंचवड पण आम्ही मागणार असं या ठिकाणी? नाही, त्याच्याबद्दल मी काय ऐकलं नाही आणि त्यांच्याबद्दल मी कसं काय व्यक्त करू. परंतु ते तुमच्या चिंचवड तर विद्यमान आमदार आता भाजपचे असं असताना ते म्हणतात की चिंचवड पण आम्ही मागणार, म्हणजे तुमच्या जागेवरती त्यांचा दावा होतो? नाही, असं नाही. म्हणजे महायुतीमध्ये पक्षश्रेष्ठी जे ठरवल त्या त्या पद्धतीने प्रत्येक कार्यकर्त्याला हे मानावंच लागणार आहे. म्हणजे जागा सोडायची तयारी पण होऊ शकते भाजपची? नाही, असं होणार नाही. सिटिंग आमदार जिथे जिथे आहे तिथे पक्षश्रेष्ठी सोडणार नाही. मेन पक्षश्रेष्ठी आणि महायुतीचे आमचे जे तिन्ही नेते आहेत, माननीय देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय अजितदादा पवार, हे 3 जण जे डिसिजन घेईल ते सर्व कार्यकर्त्यांना मान्य असणार आहे.